अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी अहमदनगरमध्ये सुरू असलेलं आमरण उपोषण तिसऱ्या दिवशी मागे घेतलंय. सकाळी सिंचन प्रकल्प योजना संपूर्ण महाराष्ट्रात कार्यान्वित करण्यात यावी. सकाळी सिंचन प्रकल्प योजना संपूर्ण महाराष्ट्रात कार्यान्वित करण्यात यावी यासाठी दीपाली यांचं आमरण उपोषण सुरू होतं. पालकमंत्री राम शिंदे यांच्या मध्यस्थीनं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी फोनवरून झालेल्या चर्चेनंतर हे उपोषण मागे घेण्यात आलंय. आश्वासनानुसार याबाबतीत सरकारनं पावलं उचलली नाहीत तर अजून मोठ्या प्रमाणावर उपोषण करणार असल्याचा इशारा दीपाली सय्यद यांनी दिलाय. पूरग्रस्त समजू शकते कारण आता सध्या कोल्हापूर सांगली नाशिक तिथे जी अवस्था आहे तिथे त्यांना लक्ष घातलं पाहिजे. पण ते स्वतः नाही येऊ शकलं तर त्यांनी फोन कॉल करायला पाहिजे होतं आणि माझ्याशी बोललं पाहिजे होतं. तर त्यांनी ते केलं आहे, पालकमंत्र्यांनी सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की पूर्ण राज्यात ही साखराईचं लक्ष वेधलं गेलेलं आहे. आणि ते ह्या 2 दिवसात माझी मिटिंग लावते आणि साखराई उपसा जल योजना ही राज्याच्या आराखड्यात सामील कशी करून घेता येईल त्याच्यावर चर्चा करण्यात येईल आणि ते लवकरच करून देतील. आणि त्यांनी हे पण सांगितलं की 30 तारखेच्या आत आपण ह्या सगळ्या गोष्टी करून घेऊ. तर याचा अर्थ मग 30 तारखेपर्यंत मी पण त्यांना वेळ दिला आणि 30 तारखेच्या नंतरही नाही झालं तर पुन्हा एकदा 2 तारखेला याच्यापेक्षा भयानक उपोषण होईल, त्या भयानक सगळ्या गोष्टी होईल. उपोषणाची सवय डेफिनेटली नाही मला, पण एक आतून एक ताकद होती की मला हे पार पाडायचं आणि देवाची साथ आहे, साईबाबांची मोठी भक्ती भक्त आहे, त्यामुळे मी 1 लाख जप केलेला आहे या 3 दिवसात. आणि मला माहिती आहे की ही जी ऊर्जा आहे एक स्त्री म्हणून जेव्हा ती विचार करते की मला हे पार करायचं आहे, पूर्ण करायचं, तेव्हा ती पूर्णच करते. साखळाई योजनेच्या संदर्भामध्ये सिनेतारिका दीपाली सय्यद यांनी अनेक वेळा राज्य सरकारच्या कडे या प्रश्नाच्या संदर्भामध्ये मागणी केली, आंदोलन केली, रस्त्यावर केली, रस्ता रोको केला, जिल्हा प्रशासनाला राज्य सरकारला निवेदनं पाठवलेली. ते गेल्या 3 दिवसापासून उपोषण इथे सुरू होतं. मला मी संपर्क केल्याच्या नंतर निश्चित स्वरूपामध्ये त्यांची आज 3र्या दिवशी भेट घेत असताना मी आमदार गिरीश महाजन साहेबांशी देखील त्यांचं बोलणं करून दिलं आणि राज्य सरकार देखील या योजनेच्या संदर्भामध्ये गांभीर्याने विचार करते. बलिताई सय्यद यांनी अतिशय महत्त्वाच्या प्रश्नाकरता आमरण उपोषण 9 तारखेपासून सुरू केलेलं आहे आणि या उपोषणाचं साखळी योजना पूर्ण व्हावी ही त्यांची महत्त्वाची भूमिका आहे आणि मागणी आहे. त्याकरता शेकडो लोक त्यांच्यासोबत उपोषणाला बसलेले, प्रशासनानं आणि शासनानं त्यांच्याकडे त्या उपोषणाकडे लक्ष आहे. मी सुद्धा जाणीवपूर्वक आज त्याकरता चालवलो आहे, त्यांना पाठिंबा द्यायला आलो आहे आणि ही योजना कशी पूर्ण होईल, याला कशी मदत करता येईल यासाठीच बोललो. आज मी स्वतः माननीय मुख्यमंत्री साहेबांशी, गिरीश महाजन साहेबांशी बोललेलो आहे. ही योजनेचा समावेश करून त्या याला कसं तांत्रिक मान्यता देता येईल त्या संदर्भातला सुद्धा निर्णय वेळोवेळी माननीय मुख्यमंत्री.